नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपल्या कृषी तंत्रज्ञान या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 17 जानेवारी 2022 या दिवसाच्या महाराष्ट्रातील बाजार समित्यातील कापसाची आवक आणि बाजारभाव बघणार आहोत आणि कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाला सर्वाधिक म्हणजे 10,100 रुपये दर भेटला ते पाहूया। चला तर सुरू करूया। सर्वप्रथम अमरावती बाजार समितीमध्ये 17 जानेवारी 2022 रोजी कापसाला कमाल दर 9,850 रुपये राहिला, तर राळेगाव बाजार समितीमध्ये कापसाला कमाल दर 10,000 रुपये राहिला, तिथे 3,000 क्विंटल एवढी कापसाची आवक झाली। परभणी बाजार समितीमध्ये 17 जानेवारी रोजी मध्यम स्टेपल जातीच्या कापसाला कमाल दर 9,815 रुपये राहिला, तर पुलगाव बाजार समितीमध्ये मध्यम स्टेपल जातीच्या कापसाला कमाल दर 10,121 रुपये राहिला, तिथे 1,650 क्विंटल एवढी कापसाची आवक झाली। समुद्रपूर बाजार समितीमध्ये 17 जानेवारी रोजी कापसाला कमाल दर 10,000 रुपये राहिला, तर आष्टी बाजार समितीमध्ये लांब स्टेपल जातीच्या कापसाला कमाल दर 9,950 रुपये राहिला। 16 जानेवारी रोजी भिवापूर बाजार समितीमध्ये लांब स्टेपल जातीच्या कापसाला कमाल दर 10,000 रुपये राहिला। मनवत बाजार समितीमध्ये लोकल जातीच्या कापसाला कमाल दर 9,855 रुपये राहिला, तिथे 2,200 क्विंटल एवढी कापसाची आवक झाली। तर जामनेर बाजार समितीमध्ये हायब्रिड जातीच्या कापसाला कमाल दर 9,190 रुपये राहिला। देऊळगाव राजा बाजार समितीमध्ये 17 जानेवारी रोजी लोकल जातीच्या कापसाला कमाल दर 9,850 रुपये राहिला, तिथे 1,000 क्विंटल एवढी कापसाची आवक झाली। तर काटोल बाजार समितीमध्ये लोकल जातीच्या कापसाला कमाल दर 9,600 रुपये राहिला,